दोस्तों स्वागत है आपका खास खबरें आपका अपना न्यूज चैनल। देश और दुनिया की खबरें पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूले और लेटेस्ट खबरें सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन को हिट करना न भूले। माझं नाव विपुल यादव, मी या ज्ञान प्रबोधिनीचे युवक धरत आहे। बेसिकली यावर्षीचा आमचं टॉपिक आहे हीट। तर हीट टॉपिकवर मी हीटचं ऍप्लिकेशन दाखवून आहे। तुम्ही आता ऐकलं असेल कंडक्शन काय असतं, रेडिएशन काय असतं, कन्व्हेक्शन काय असतं, तर त्याच्याच एक ऍप्लिकेशन जे सायंटिस्ट लोकांनी माणसांच्या वापरासाठी बनवलेले हे दोन आहेत, एक एक म्हणजे इस्त्री, एक म्हणजे टोस्टर। तर तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो हीट, हे तिन्ही हीट ट्रान्सफर कशा काम करतात। जर तुम्ही पातेलं घेतलं गरम, त्यात पाणी टाकलं आणि त्या पातेल्याला हात चालवत तुम्हाला ते चटका लागतो, तो कंडक्शन, कारण की तुम्ही ते टच करतात। हीट तुम्हाला ॲज सॉलिड थ्रू ट्रान्सफर होते। जर तुम्ही ते पाण्यात बोट घातलं तर तुम्हाला ती हीट पाण्यात थ्रू मिळते, ती कन्व्हेक्शन। आणि जर तुम्ही त्या भांड्याच्या वर हात फिरवला तर ते रेडिएशन, कारण की तुम्हाला हीट रेडिएशन मिळतं। ते तुम्हाला ते कोणत्या माध्यमने तुम्हाला हीट मिळत नाही, पण तुम्हाला जाणवत येऊ सूर्याकडनं किरणं येतात, जसं की हीट रेडिएशन, त्याला कोणतं माध्यम लागत नाही नेगेटिव्ह। तसंच हे कंडक्शनचं उदाहरण आहे की रेडिएशनचं। पूर्वीच्या काळी इस्त्री असायची, पण ती अशी येते असायची, त्यात कोळसा असायचा आणि तो गरम व्हायचा आणि ते फिरून राहायचं, पण याचं वजनही खूप जास्त होतं आणि ते खूप जास्त गरम झालं कापड जळून जायचं, त्यामुळे नंतर याला हीट कंट्रोल करायला काहीतरी असलं पाहिजे। त्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला तेव्हा हेन्री सिले या शास्त्रज्ञांनी 1882 मध्ये अशी काहीतरी इस्त्री बनवली होती। ह्या इस्त्रीमध्ये खूप लॉस होते, त्यामुळे ह्याच्यात वायर कमी होती, त्याचे धातू चांगला नव्हता, इन्सुलेशन नव्हतं, याला करंट लागायचा, त्यामुळे नंतर खूप शास्त्रज्ञ गेले, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी टाकत गेले त्याच्यामध्ये। तर फायनली मॉर्फी रिचर्ड्स यांनी 1915 मध्ये अशी एक इस्त्री काढली, ज्यात थर्मोस्टॅट आहे, इन्सुलेशन चांगले, त्यात प्लास्टिक आहे, लोकांना बाजरी नाही आणि हलकी पण आहे। त्यानंतर मोस्टली अशी इस्त्री वापरली जातात, फक्त बदल काय आला की आता इकडे स्प्रे येतो ओव्हर मध्ये, बाकी काही नाही। तर इस्त्री काम कशी करते, जेव्हा त्याला इलेक्ट्रिक सप्लाय देतो तिकडे लाईट लागते, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिकडनं इलेक्ट्रिसिटीकडनं फ्लो होत असते। तर फ्लो होती म्हणजे काय होती, त्याचा रेझिस्टन्स हे नायक्रोम आहे, त्याचा रेझिस्टन्स हाय असतं, त्यामुळे इकडचं हीट लवकर हे लवकर गरम होतं, हे लवकर गरम झाल्यामुळे हे अल्युमिनियमच्या खालच्या प्लेटलाही लवकर गरम करतं। नायक्रोम करतं कसं, कारण की रेझिस्टन्स म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात कोणत्या वस्तूत, त्याला बॉल येते, पारखळ येतात ते इलेक्ट्रॉन्स, त्यामुळे ते व्यवस्थित फ्लो करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी ताकद वापरली असते फ्लो करण्यासाठी, ती वायर जाते, ती वायर जाती म्हणजे काय होती, याचं कन्वर्ट होऊन हीटमध्ये बाहेर येते, त्यामुळे हा जास्त गरम होतो आणि अल्युमिनियम खालच्याला गरम करतो। तर बेसिकली तुम्ही म्हणाल ते गरम होत आहे, गरम होत आहे, कुठेतरी गरमी कंट्रोल केली पाहिजे, त्यावेळी थर्मोस्टॅट कामाला येतो। थर्मोस्टॅट बेसिकली काय करतो, एका ठराविक टेम्परेचरला गेला की तो कनेक्शन ब्रेक करतो। आता कनेक्शन ब्रेक झालं, लाईट बंद आली, तर कनेक्शन ब्रेक कसा करतो बाबा, म्हणजे ठराविक टेम्परेचर नक्की कोणतं, ते ठराविक टेम्परेचर म्हणजे आपण जे सेट करतो इकडनं, आता समज की कॉटनला सेट केला, इकडे जर काढला त्यामुळे कॉटनला इकडे सेट केलं, तर कॉटनचं ठराविक टेम्परेचर काय, 204 डिग्री सेल्सिअस, 204 डिग्री सेल्सिअस जास्त गेलं तर कॉटन बर्न होतो, त्यामुळे 204 डिग्री सेल्सिअस, जेव्हा हे 204 डिग्री सेल्सिअस पोचते इस्त्रीचं टेम्परेचर, तेव्हा थर्मोस्टॅट कनेक्शन ब्रेक करतं, तर परत ते खाली येतं आणि परत मध्ये परत 204 राहतं, 204 वर जाऊन देतं थर्मोस्टॅट। तर थर्मोस्टॅट या गोष्टी करतात अशा, तर इकडे एक थर्मोस्टॅटचं सर्किट आहे, इकडनं करंट फ्लो होत असतं, हे गरम होत असतं, हे गरम होतं त्यामुळे बायोमॅटिक स्ट्रीप पण गरम होती, बायोमॅटिक स्ट्रीप गरम झाली ती बेंड होती आणि वाकल्यामुळे हे सर्किट ओपन होतं, अशा प्रकारे बायोमॅटिक स्ट्रीप गरम करते। तुम्ही म्हणाल बायोमॅटिक स्ट्रीप म्हणजे आहे काय, कोणती स्ट्रीप आहे अशी बाबा, तर बायोमॅटिक स्ट्रीप वेगळी काय नाही, आयन आणि ब्रास पासून बनलेली स्ट्रीप आहे, आयन वरच्या साईडला असतं, ब्रास खालच्या साईडला, आता मी पट्टीने दाखवते कारण की मॅडम आयन आणि ब्रास नाहीये। तर बेसिकली होतं काय, जेव्हा तुम्ही याला हीट करतात तेव्हा बेंड होतं, वरच्या बाजूला येतं, तुम्ही म्हणाल हे होतं कसं, तर कोणत्याही धातूला तुम्ही जेव्हा हीट देतात ते एक्सपांड होतं, तर आयन लवकर एक्सपांड होतं ब्रासपेक्षा, त्यामुळे आयनला वरच्या बाजूला ठेवतात आणि ब्रासला खाली, जर उलटा गेला असतं तर खालच्या बाजूला गेला असतं, की आयन खाली आहे तर वरच्या बाजूला, त्यामुळे कारण की आपल्याला वर ब्रेक करायचं आहे, तर त्यामध्ये वरच्या बाजूला येऊन ब्रेक करतं। तर तुम्ही म्हणा आता या बायोमॅटिक स्ट्रीपला कसं करणार की या टेम्परेचरला ब्रेक कर किंवा या टेम्परेचरला, तर होतं काय नाही, ह्यात कोणतेही सेन्सर नाही वापरत, ह्यात फक्त टाईम आणि डिस्टन्सचा खेळ आहे सगळा। तर होतं काय, तुम्ही तेव्हा हे फिरवता तेव्हा प्रेशर पडतं, जेवढं कमी प्रेशर तेवढं जास्त टेम्परेचर, जेवढं जास्त प्रेशर तेवढं कमी टेम्परेचर पडतं। तर होतं काय, जेव्हा तुम्ही कॉटन सेट करता तेव्हा हे भाग आहे ना, हा भाग हा हलू शकतो, बायोमॅटिक स्ट्रीप एका जागी असतील हा भाग हलू शकतो, हा भाग वरच्या बाजूला येतो आणि त्यामुळे बायोमॅटिक स्ट्रीपला जोड जातो, एवढं वॉल्यूम फिरून टच करण्यासाठी तिथे वेळ लागतो, आणि त्यामुळे तेवढा वेळ लागल्यामुळे तो 204 पोचून जातो कॉटनचा टेम्परेचर। आणि जर नायलॉन सेट केलं तर मी नायलॉन इथं
सेट केलं तर नायलॉनचा 150 आहे, तेव्हा डिस्टन्स कमी होतो आणि तेव्हा त्यांना लगेच फ्लेम घेऊन त्याला क्लोरिन टच करतो आणि 150 वेळेस सर्किट देतो. अशा प्रकारे बायोमेट्रिक्सची काही थर्मोस्टेट वर्क करतो. हे सगळं टाईम आणि डिस्टन्सचा खेळ, बाकी काही दुसरं म्हणजे टोस्टर. पूर्वीचे काही ब्रेड टोस्ट करायचे, पण त्यावेळेस ना अशा ताऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ब्रेड ठेवलायचा आणि त्या भट्टीत किंवा गॅसवर गरम केला जायचा. पण नंतर जेव्हा रेडिएशनचा शोध लागला तेव्हा सायंटिस्ट ॲलन मॅकमास्टर यांनी 1893 असा टोस्टर बनवलं होता. बऱ्यापैकी असं होतं दिसायला ते, पण त्यांनी विचार केला की रेडिएशनचा वापर करून आपल्या लोकांसाठी चांगलं करू शकतो. त्यांनी असं टोस्टर बनवलं होतं, पण या टोस्टरमध्ये फ्लॉज होते. या टोस्टरमध्ये त्यांनी आयनच्या वायर वापरल्या होत्या आणि इथं जुन्या काळी इथं मायका वापरलं होतं. इथं आयन आणि इथं मायका होतं, तर दोघांचा प्रॉब्लेम काय होता, मायका जड असायची. मायका घरात वापरते, मायका तुम्हाला असं बघितली असेल तशी इस्त्री तुम्हाला इस्त्रीवाल्याकडे मिळते, ती जड असते. इस्त्री त्यात मायका असते, ते धातू खूप जड असते, त्यामुळे तो आपण घरात वापरतोय की इझी टू यूज असते ना, हलकी पैकी अशी. इथं आयन वापरायचं, पण ते पण फेल का झालं, कारण की आयन वितरायचं, त्याला मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळे लगेच वितरून जायचं, तर ते सगळं खराब व्हायचं. या दोघांना कळण्याचं आता काहीच करू शकत नाही ना अशा गोष्टींमुळे. त्यावेळेस जड वापरायचे आणि लोक स्वस्थ वापरायचे. त्यानंतर 1905 आल्बर्ट मार्श या शास्त्रज्ञांनी नायक्रोम या धातूचं इन्व्हेन्शन केलं. नायक्रोम या धातूमध्ये त्यांनी 80% निकेल आणि 20% क्रोमियम घेऊन एक असा धातू बनवला ज्याचा रेझिस्टन्स पण होता आणि मेल्टिंग पॉईंट पण होता. मेल्टिंग पॉईंट त्याचा 1400 डिग्री सेल्सिअस होता. तर 1400 डिग्री सेल्सिअसला हे तर मेंट होणार नाही, त्यामुळे काही टेन्शन पण नाही आणि हे पण हलकं होतं नायक्रोम. तर तुम्ही म्हणाल आता जेव्हा मी हे ऑन करतो, तुम्ही बघू शकता लाल झालं, हे लाल झालं, ते लाल तुम्ही म्हणाल हे लाल झालं, हे काय लाल झालं बाबा. तिथं वायर वापरली, इथे इलेक्ट्रॉन्सला फ्लो जागा खूप कमी, त्यामध्ये एकामेकांना खूप धडकत आणि कोनेट होत आहे, व्हायब्रेट होत आहे आणि इकडे जागा त्यांना आहे, कॉईल मोठी इथं, ही वायर खूप कमी आहे, त्यामुळे हे लवकर गरम होतं. आणि बेसिकली होतं काय, हा टोस्टर एक प्रकारे ठेवला असतं मध्ये, हे साईडने नायक्रोम वायर असतात त्याच्यामध्ये खूप गॅप असते, ह्या नुसत्या गरम होतात आणि त्याला हीट देतात, चिटकत नाही की काही, त्यामध्ये हीट रेडिएट करतात, त्या ब्रेडला त्याला हीट मिळत जाते, तो एका ठराविक टेम्परेचरला बाहेर येतो. आता आपल्या आता त्याच्यामध्ये काहीच नसतो, इथे तुम्ही फक्त एका ट्रिगर खाली गेले की 60 सेकंद आहेत किंवा 190 सेकंदात हे वर येतं. आपण चेंज काय करू शकतो तर टेम्परेचर, इथं टेम्परेचर रेग्युलेटर असतं, इथे त्याचे आकडे असतात, हे प्रत्येक आकड्याला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर आहे. समज तुम्ही एकला ठेवलं तर असं एक ब्रेड बाहेर पडेल, 2 ला असा 3 ला असा 4 5 6, हे तुमच्यावर तुम्हाला 90 सेकंदानंतर कसा ब्रेड हवा बाहेर तुमच्या हाताचा. आणि आपण हे का प्लॅस्टिकचं वापरतो, कारण की नायक्रोम सगळीकडे हीट टाकते, तुम्हाला असं हात ठेवलं तरी हीट जातोय, ते हीट आपल्याला लागू नये म्हणून आपण प्लॅस्टिकचं यूज करतो, ते आपल्याला पकडतं पण नाही वापर. तर ते कसं होतं, समज जर घर आता 90 सेकंद झाले तर इकडनं आता मी मॅन्युअली करते, पण ते ऑटोमॅटिक होतं, थोडा असा पॉप होऊन येतो आणि होतो. आता तो थोडाच झालाय, अशा प्रकारे ब्रेड गरम होऊन लोकांना मिळतो. ते चालू आहे, ते लाल गरम होतो, ते गरम होत आहे, ते जर जेव्हा 90 सेकंद होतात तेव्हा तो ब्रेड पॉप होऊन असतो असं.